ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि हरि बोले नमः शिवाय। नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांची मराठी भक्ती परिवारात स्वागत करत आहे। श्रोते हो, शिव शंकर शंभू महेश शिव तुम्ही त्यांना अनेक नावांनी हाक मारू शकता। ते देवांचे देव महादेव, भूतांचे नाथ भूतनाथही आहेत, ते नीलकंठही आहेत आणि भोलेनाथही आहेत। त्या महादेवांच्या पूजेचा सर्वात मोठा दिवस म्हणजेच महाशिवरात्र। या दिवशी महादेवाचा प्रत्येक भक्त उपवास आणि शिवालयात जाऊन प्रार्थना करत असतो। तर चला आजच्या या खास व्हिडिओत जाणून घेऊया महाशिवरात्री संबंधीचा मुहूर्त आणि कधी आलेली आहे 2023 मध्ये महाशिवरात्र। हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्व आहे। भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा दिवस शिव पार्वतीचा आशीर्वाद मिळवण्याची एक उत्तम संधी आहे। या दिवशी भगवान शंकरांचा विशेष अभिषेक आणि पूजा केली जाते। भगवान शिवाचा रुद्राभिषेक पंचामृताने केला जातो। त्यांना बेल पत्रा धतुरा फुले अर्पण केली जातात। फाल्गुन महिन्यातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते। 2023 मध्ये महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला आलेली आहे। श्रोते हो, 2023 मध्ये महाशिवरात्री हा सण शनिवारी 18 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार असून फाल्गुन महिन्याची चतुर्दशी तिथी 17 फेब्रुवारी रोजी रात्री 8:02 सुरू होईल आणि 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या 4:18 समाप्त होणार आहे। महाशिवरात्री व्रत पाळणाऱ्या भाविकांसाठी पारायणाचा जो शुभ मुहूर्त आहे तो 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:57 दुपारी 3:33 असणार आहे। श्रोते हो, तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा। दूध तूप साखर मध दही आणि गंगेचे पाणी भक्तिभावाने अर्पण करावे। केशर मिश्रित जल अर्पण करणे खूप शुभ राहील। चंदनाने शिवाचा टिळक बेलपत्र भांग उसाचा रस धतुरा फळे मिठाई गोड पान अत्तर आणि कपडे आपण अर्पण करू शकता। या दिवशी भगवान शंकरांना खीर आणि केळी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते। सोतेव देवापुढे दिवा लावा। अभिषेकानंतर ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा। तर श्रोते हो, महाशिवरात्री 2023 मध्ये कधी आहे याविषयीचा हा अगदी छोटासा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। श्रोते हो, आपण चॅनलवर संपूर्ण शिव महापुराणचे अध्याय पाहत आहोत। जर आपण ते पाहिले नसतील तर अध्याय प्लेलिस्टमध्ये जाऊन 1 पासून पाहू शकता। 200 अध्याय पूर्ण होत आलेले आहेत। एकूण 462 अध्याय आहेत, ज्यामध्ये आपण संपूर्ण खंड पार्वतीखंड कुमारखंड रुद्रखंड तसेच संहिता याविषयीची सर्व माहिती घेत आहोत। आणि श्रोते हो, आपण महादेवांचे भक्त असाल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नातलगांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त आणि महाशिवरात्र कधी आहे याविषयीची सविस्तर माहिती भेटत राहील। आणि श्रोते हो, आणखी एक शेवटची गोष्ट, ज्या श्रोत्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे मनापासून आभार। 2023 हे वर्ष महादेवांच्या कृपेनं त्यांना आनंदाची जाओ ही सदिच्छा। ओम नमः शिवाय।